नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। 16 ऑक्टोबरला रविवारी पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूक होत असून आज शेवटच्या दिवशी मनोरमध्ये व टेन टाकवाळ परिसरात प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारासाठी जोर लावल्याचं चित्र होतं। प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेण्यावर प्रत्येक उमेदवाराने भर दिला। या सोबतच विविध राजकीय पक्षातील नेतेही शेवटच्या दिवशी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेले पाहावयास मिळाले। ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी सर्व पक्षांचे उमेदवारांनी गावपातळीवर विविध नावाचे पॅनल तयार करून मोठ्या गाजावाजाने आपल्या पदरात मत पाडण्यासाठी मतदारांची मनधरणी आज संध्याकाळपर्यंत केली। मात्र त्यानंतर वेळ संपल्यावर प्रचाराच्या तोफा थंडावल्या। आता मात्र घरोघरी जाऊन गुप्त प्रचार सुरू आहे। मनोर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी एकूण 10 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र त्यामध्ये बहुजन विकास आघाडी, सेना, भाजप व राष्ट्रवादी या चार पक्षाने तयार केलेल्या पॅनलचे 4 उमेदवारांमध्ये चौरंगी लढत होणार असून असे चित्र दिसून येत आहे। त्यामध्ये सुशिक्षित व विकास करणाऱ्या तरुणांकडे जनतेचा कल दिसत आहे। तर 10 ग्रामपंचायतीमध्ये 5 प्रभागात निवडणुका होत असून परिवर्तन पॅनल, TTS पॅनल, ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। आता मतदार राजा कोणाला मत देणं पसंत करेल हे मात्र गुलदस्त्यात आहे। निकालाच्या दिवशी कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सरपंच हे थेट जनतेतून निवडून येणार आहे, तसेच गावातील मतदार वर्ग आपल्याकडे करण्यासाठी या पदाच्या दावेदार असलेल्या उमेदवाराला चांगलीच कसरत करावी लागली आहे। मात्र जनता आपला बहुमूल्य मत कोणाला देणार आता तेच पाहावं लागणार आहे।